छत्रपती शिवाजी महाराज की। उद्या तुम्ही युट्यूबवर येणार आहे तर मी झालोय रेडी, वाईफ पण झाली आहे, मॅनेजर पण रेडी आहेत, मम्मी पण रेडी आहे। साळी कशी आहे? छान आहे, खूप सुंदर आहे। आणि शशांक पण आला आहे दुसरा वाला, तर तो कॅमेरा हँडल करणार आहे आज। आणि व्लॉग तर याच्यातच बनत आहे, पण थोडस काही जागी आम्ही शूट नाही करू शकणार स्टेजवर वगैरे वगैरे, तर तुमच्यासाठी शूट करणार आहे त्याचा पण व्लॉग येणार आहे। तर त्याच व्लॉगसाठी आपण हा कॅमेरा पण युज करणार आहे आणि आयफोन तर आहेच। आता वाट बघतोय आम्ही, 2 घंटे झाले तयार होऊन बसलो आहे, पण हा काही ऑर्गनायझर गाडी पाठवत नाही आहे, तर बघू आता। शशांक उडाके व उडाके परिवार यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी रुद्राक्ष बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी उडाके परिवाराला सन्मानासह स्टेजवर घेऊन यायचं आहे। शशांक उडाके व उडाके परिवार इथे हजर झालेला आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात, ज्यांची आपण आतापर्यंत आतुरतेने वाट पाहत होतो, असे शशांक उडाके आणि उडाके परिवाराच्या हजर झालेला आहे। हॅलो, तर सुरुवात आपण अशी करूया की लोकांपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे। आपल्या अपराधीत खूप साऱ्या दही होत आहे बरोबर, तर आता सरस्वती नगरातला आवाज आपल्याला नुसता अमरावतीत नाही पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवायचा। छत्रपती शिवाजी महाराज की। काही फोन नाही हो, उद्या तुम्ही युट्यूबवर येणार आहे। थँक्यू सो मच। हार दे, हार दे, बाय। माझ्या टेन्शन नका घेऊ, मी डायरेक्ट खाली येणार आहे। मी नाही बे, तेव्हा टेन्शन नका घेऊ। मला एक, मी जेव्हा आता स्टेजवर एंट्री घेतली ना, तेव्हा माझी बायको मला काहीतरी म्हणत होती, तुमच्यापैकी जवळपास अर्ध्या लोकांना माहिती असेल की आमच्या किरण शशांक उडाके मॅडम सरस्वती नगरातल्याच आहेत। तर ती काहीतरी बोलली, ते प्लीज शेअर करणार। मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी मी दहीहंडीच्या आधी तिथून बघत होती आणि आज मी इथे स्टेजवर आहे सगळ्या तुमच्यासोबत। ऍक्च्युली माझ्यामुळे नाही आहे, तिच्यात ते टॅलेंट होतं, मी फक्त बाहेर आणलं, त्यामुळे आज ती स्टेजवर आहे, तर तिच्यासाठी खूप साऱ्या ताड्या होऊन जात होत्या। आणि माझ्यात जेवढं काही टॅलेंट आहे ते सगळं इकडून आलेलं आहे, तर यांच्यासाठी खूप साऱ्या ताड्या होत होत्या। आणि फॅमिली पण आलेली आहे बहुतेक, आमच्या सासरची नाही इकडे आहे। तर आज फोटो काढायला भेटला तर घाबरू नका,
मी तुम्हाला सांगून देईल मायकेला कधी जाते माझी बायको कधी पोहोचवणार तिथं मारते आता सासू मला. आणि अजून एक गोष्ट भाऊ, अँकर भाऊ इकडे या थोडेसे इकडे भाऊ. ना फॉलोअर सांगितलंय मला अशी थोडीशी चूक झाली होती. किती सांगितलं? किती झाले सांगितलं? नाही नाही पहिले किती बोलले? 55 लाख बोलले. 55,000 बोलले होते. आता रिअल फॉलोअर जोरात सांगाय. 5 लाख सॉरी, 5 लाखाच्या वर फॉलोअर आहे. एकदा टाकला मला माहित नाही, परंतु 5 लाखाच्या वर फॉलोअर आहे. सर्वात जास्त फॉलोअर आहे दादांचे. आपण महाराष्ट्रातून टॉप 10 मध्ये आहे. काम किती मेहनत केली. साऊंड रेडी. काय म्हटलं? ब्लॉग मध्ये बोला, व्हिडिओ चालू आहे. मी 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 हे पियुष मोरे यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे. हे प्रणय आहेत. ह्या इंट्रो झाला तुमचा याच्या आधी, पण तरी यांचे काय असते भाऊ? माझा साळा आहे म्हणणं. हा, तो माझा साळा आहे. ब्लॉगची सुरुवात करू एवढ्या एनर्जी पासून. कसं वाटत आहे मग? एकदम बढिया. तुमची पोरगी स्टेजवर आहे ना? तुमच्या नगरातली पोरगी तुमच्यासोबत आहे. आमचं खूप भाग्य. आमच्या नगरातल्या सगळ्या लोकांनी हॅलो चला टाटा बाय बाय. थँक्यू. खूप जास्त प्रेम दिलं तुम्ही लोकांनी, त्याच्यासाठी थँक्यू. आणि स्पेशल थँक्यू पियुष मोरे दादाचं, की यांच्यामुळे आम्ही इथे आलो आहे आज. असं इन्व्हाइट केलाय, पुढच्या वर्षी पण करतील. आणि थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांची एनर्जी उद्या युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर दिसेल. थँक्यू सो मच. जे काही आहे आमची तुमच्यामुळे आहे. असा सपोर्ट करत राहा. धन्यवाद. खूप लहान मुलगी होती जिने खूप सुंदर प्रयत्न. जय श्री कृष्ण मंडळ. हा बिलकुल बिलकुल.
कसे वाटलं म्हटलं तिच्यासमोर काय म्हणणार आहे? नाही नाही म्हटलं त्यानं काय म्हटलं पोलीस पर्सन कसे राहतो स्ट्रिक्ट पण कसे शब्द काय होतो खतरनाक पाच हजार उभा काय म्हणते ते ट्रिप मध्ये सोबत होते म्हणते तुमच्या काश्मीरला अमरनाथला तर मग मी विचारलं म्हटलं कसे वाटले सासरे बुवा ते खतरनाक एका एरियात राहते ते नाही पण त्यांचे म्हणजे जे ते रुटीन फॉलो करतात योगा करणं ते खूप व्यवस्थित चॅलेंज नाही जवान आदमी बी नाही करत शिकण्यासारखं आहे ते मला म्हणून परेशान झाले पण मी कधीच ऐकलं नाही पप्पाचं पण आता मला ऐकावं लागेल त्यांची मुलगी पूर्ण उलट आहे त्याच्या कधीच सकाळी उठली नाही फॉलो करतो म्हणजे आम्ही ट्रेन मध्ये इव्हन ते सगळं रेडी वगैरे त्यांचं एक्सरसाइज वगैरे सुरू आहे पहिल्यांदा कसं झालं की तुम्ही म्हटलं की चला चला है ना थोडस झालं तर मग तेव्हा एक दहीहंडी फुटत होती पण तोही पडला खाली हा मग नंतर दुसऱ्यांदा काही वेळी बक्षीस झाल्यानंतर पुन्हा म्हटलं की बा चला तेव्हा पण ते पडला आणि तिसऱ्या वेळेस त्याचा टायमरच सुरू नाही झाला होता आणि जसं आपण गाडी बाहेर म्हणजे खाली स्टेजच्या उतरलो तशी बरोबर दहीहंडी फुटली तर बाय कोला लागली भूक आम्ही चाललो आता खायला तूप उदुक मुदुक दहीहंडी काय बोलली आधी नंतू नाही मसाला पापड मसाला पापड तू नागली पापड पाहिजे येस येस मसाला पापड नको सांगू एक मसाला सांग तू नागली सांग बर चालते चालते नागली पापड छान लागतो नागली पापड खाऊन बघा कधी नागली कसं घरी ठेव तू खाली बसशील काय घरी तर नाही बसत मी मागापासून माग लागला 2 महिन्यापासून योगा लाव योगा लाव योगा लाव काहीतरी कारण सांगत सोडून दिलं पानं सोडणार सोडलं येणार म्हणणं सोडलं बोल पातोडी रस्ता कडीकोडे झुणका पिठलं आलू वांगे कच्चा भरी मसाला कढी कढी नाही कढी नाही मला नाही आवडत कढी कढी घरची छान लागते मम्मीने बनवलेली एक नंबर आंबट असते इच्छी थोडीशी गोड असते कढी गोड असते मम्मी आंबट नसते याला चांगली सांगितली का पनीर आचारी पनीर आचारी बरं पुरणपोळी पाहिजे की येस 2 पुरणपोळी 1 खवापोळी टेस्ट करून बघू तर हे वरून जे घातलेलं आहे ना मी टिकल्या टिकल्या हे येणार ना आतून सगळं असं कचकच कचकच होतं नसतं टिकल्या टिकल्या सारखं आम्ही एवढं भारी भारी साडी घालतो तर आम्हाला कसं लागत असं सगळ्यात बेस्ट गाऊन आहे काय गाऊन गाऊन असताना चौथी पर्यंत म्हणजे डान्स प्रोग्राम होते ना तर ते सुद्धा म्हणजे त्याच्यात घेते की नाही भाग काही नाही मॅडम यादव मॅडम होत्या त्या त्यांनी घेतलं तुला तर म्हणजे रोज प्रॅक्टिस केला होता पण आलो मी स्टेजवर जाते की नाही पण इतका मस्त केला होता कोणता होता बोमरो बोमरो मग नंतर जेव्हा चौथीतून निघाला 5 मिनिट गेला तेव्हा आम्हाला एवढं टेन्शन होतं घरच्या लोकांना म्हणजे मुलीचंही नव्हतं एवढं याचं होतं कारण मी कोणाशी बोलत नव्हतं मिक्स नव्हतं खूप सायलेंट होतं आणि घाबरलं सुद्धा कसे असते बोलू असं वाटत होतं माझं कौतुक चालू होतं की मी अंडर कॉन्फिडेंट होतो डान्स मध्ये भाग नव्हतो घेत आयुष्यात काही करम का नाही असं टेन्शन होतं त्यांनी काय म्हणजे म्हणजे कोंडाळी म्हणजे त्यांनी नाव ठेवलंय त्याला कोंडाळी हे मस्त आहे नागली पापड आलेला आहे मसाला पापड पण आलेला आहे दुसरा नागली पापड आलेला आहे तोंडाला पाणी सुटलाय भाकरी आल्या आहेत आणि या दादांनी काहीतरी लाईट लावून आणलाय भाजीत खरंच लाईट लावलाय का अच्छा आग आहे अरे दिवा आहे तो भाजीचं नाव काय दादा पनीर आचारी मसाला आणि त्यात बघितलं काय आता लाईट मस्त लावलाय आग लावली त्याच्या अंदर